हॅलो, सलाम, नमस्ते, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पायल नंदगिरी, अर्थात तुमच्या सर्वांची लाडकी क्वीन ऑफ युअर हार्ट शिवलक्ष्मी आई साहेब. भाग 15, माझा जीवन प्रवास बघतो आहोत आपण. सागर मंथन, एक अनोखं जीवन, किन्नर जीवनाकडे वाटचाल. त्या आजच्या 15व्या भागामध्ये खरं तर दुःखाला सुरुवात होणार आहे, आणि दुःखाला होणाऱ्या या सुरुवातीला जो दुःख भेदून टाकणारा आणि असं हृदयदावक गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आज इग्नोर करूयात, कारण आज शुभ मुहूर्तांपैकी एक, 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक विजयादशमीचा शुभ मुहूर्त आहे, आणि आजच्या दिवशी सर्वत्र आनंद असतो. आणि सेम थिंग इज दॅट घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपण शुभ मुहूर्त असल्यामुळे दुःखदायक घटना टाळल्या होत्या. सेम कंडिशन इज दॅट की आजही दसऱ्याच्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर मी माझं दुःख सांगणे टाळणार आहे. आय होप की तुम्ही सर्वजण या गोष्टी समजून घेत असाल. खरं तर आज माझ्या आयुष्याचा जीवनप्रवास कथाकथनचा भाग जो आहे तो संपवायचा होता. आज 15 भाग होऊन तो संपला असता, परंतु तुमच्या सर्वांचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळे कदाचित 50 भागांपर्यंत हे चालू शकतं, कदाचित. कारण जीवनप्रवास काही सोपा नाही, आणि काही छोट्या छोट्या ज्या घटना आहेत त्या 10 ते 15 मिनटं सांगण्यामध्ये वेळ निघून जातो. सर्वांचं असं म्हणणं येतं की तुम्ही 5 मिनटं व्हिडिओ बनवता, 10 मिनटं व्हिडिओ बनवता, 20 मिनटं व्हिडिओ बनवता, अर्धा तास, एक तास बोला ना, आम्हाला सर्वांना बघायला खूप आवडतं. पण वेळात वेळ काढून तुम्ही ॲटलिस्ट 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं आणि आता 20 मिनटांपर्यंत माझे व्हिडिओ बघतात आणि त्यावर प्रतिक्रिया मला देत आहात, त्याबद्दल खरंच खरंच खूप 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 मनापासून मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि मनोकामना व्यक्त करते की तुम्ही सर्वजण अशा या वेगळ्या जीवनाचा प्रवास ऐकत असताना, पाहत असताना हृदयापासून देवाकडे प्रार्थना करत असाल की असं जीवन कुणाच्या आयुष्यात नाही. येस, मी स्त्री आणि पुरुषाचं दुहेरी जीवन जगून आज इथपर्यंत आली आहे. भाग 14 पर्यंत तुम्ही माझ्या आई वडिलांचा मृत्यू, माझ्या बहीण भावांची लग्न, माझं लग्न, माझी ताटातूट, त्यानंतर बहीण भावांचं लग्न झाल्यानंतर घरामध्ये सुरू व्हायला लागलेले क्लेश, वाद, आणि माझ्या आयुष्यात आलेली एक व्यक्ती आली वाऱ्यासारखी निघून गेली, आणि सेकंड थिंग दुसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीचं आणि माझं एक बाउंडिंग घट्टपणे बसलं आणि त्या बाउंडिंगचा पुढे चालून प्रेमात जो रूपांतरित भाग झाला तिथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. परंतु आता बहिणीचं लग्न होऊन बहीण इथे माहेरी आहे, दोन्ही भावांची लग्न झालेली आहेत आणि दोन्ही भावा दुसऱ्या भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, आणि तिथे खरी नजर लागली सागर शिंदे आणि त्याच्या परिवाराला, आणि तिथून सुरू झाली शिवलक्ष्मीची किन्नर जीवनाकडे वाटचाल. मग घर सोडावं लागलं. पुढच्या 15 दिवसात ऐन भाऊबीजेच्या वेळी घर सोडण्याची गोष्ट येणार आहे. आजच्या सेम दसऱ्याच्या दिवशी 2012 घरामध्ये प्रचंड गदारोळ झाला होता, आणि त्या गदारोळाचं 8 वर्षापूर्वी जो गदारोळ झाला होता त्या गदारोळाचं रूपांतर दोन भावांच्या विलगीकरणात आणि मी त्यांच्यामधून वेगळं पडण्यात आणि बहिणीच्या हातात सत्ता जाण्यामध्ये एक वेगळं रूपांतरण झालं होतं. ती गोष्ट आपण भाग 15 ऐकणारच आहोत. परंतु काही घटना अशा आहेत की ज्या मी तुम्हाला सविस्तरपणे सांगत नाही आहे, आणि त्याच घटना मी एखाद्या भागामध्ये एक साधारण 5 भाग झाल्यानंतर त्या घटनांचा उलगडा मी त्याच्या रिकॅपमध्ये करणार आहे. आज पहिल्या भागापासून तुम्ही बघत आहात माझा जन्म झाला, त्यानंतर आईने वडापाव वगैरे स्टेशनवर प्रोव्हाइड वडिलांकडे करून संसार सुखाचा केला, माझा जन्म झाला, बहिणीचा जन्म झाला, भावांची जन्म झाली, त्यानंतर हळूहळू वडील गुन्हेगारी मार्गाकडे वळाले,
म्हणजे वडिलांचा 2 नंबरकडे कल वाढत गेला. त्यानंतर माझं कॉलेज जीवन बघितलं. कॉलेज जीवनामध्ये मला पडलेलं चंद्रमुखी नाव बघितलं. त्यानंतर थोडं पुढे चालून माझ्या लग्नाचा घाट बघितला. लग्न झाल्यानंतर विलगीकरण बघितलं. आईचा मृत्यू बघितला. आईच्या मृत्यूनंतर माझी ताटातूट, आई आणि पत्नी दोन्ही एके टाईम वेगळे, आणि आईच्या 13व्याच्या दिवशी वडिलांचा मृत्यू बघितला. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही भावांची लग्न आणि दोन्ही भावांच्या लग्नानंतर घरामध्ये सुरू झालेले वादविवाद कलह याला कारणीभूत असलेली एकमेव बहीण. गेल्या 12 ते 13 वर्षापासून तिने कधी मला भाऊ मानलाच नाही आहे आणि त्यामुळे राखी बांधण्याचा प्रश्नच येत नाही. 1-2 वर्षापूर्वी टिकटॉकच्या माध्यमातून मी राखीसाठी आव्हान केलं होतं आणि मला 3 बहिणी राखी बांधतात. एक वनिता शिंदे नाव आहे, एक अनुष्का शेट्टी नाव आहे आणि एक मनमाडच्याच गणू दिदी म्हणून आहेत. तर एक बहीण गमावली असेल मी काही वर्षांपूर्वी, पण आता मला 3 बहिणी आहेत आणि मी खूप आनंदी आहे. आणि त्या 3 बहिणीमध्ये आता 4थी बहीण टिकटॉकमुळे मायाताई कल्याणच्या ॲड झालेल्या आहेत. सो खूप आनंदी वातावरण आहे. खूप सारी लेकरं मिळाली. शिवलक्ष्मी सागरचा शिवलक्ष्मी झाली. शिवलक्ष्मीची शिवलक्ष्मी आईसाहेब झाली आणि ही शिवलक्ष्मी आईसाहेब तुमच्यासमोर आज आहे आणि आपला जीवनप्रवास सांगत आहे. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना माझ्या जीवनाचं दुःख सांगून तुम्हाला कुठेतरी रडवायचं नाही आहे आणि तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे आणि मलाही आजच्या आनंदी दिवसात त्रास करून घ्यायचा नाही आहे. म्हणून भाग 15वा मी आज रहित, रद्द, पोस्टपॉन्ड करते आहे. आणि भाग 15मध्ये शिवलक्ष्मीच्या किन्नर जीवनाकडे वाटचालीला सुरुवात झालेली आपण उद्या सकाळी पाहणार आहोत. भाग 15मध्ये माझा जीवनप्रवास, सागर मंथन, एक अनोखं जीवन, किन्नर जीवनाकडे वाटचाल. प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज आणि चॅनल पोचवा. ॲटलिस्ट एका पुरुषी मानसिकतेचा किन्नर जीवनाकडे प्रवाह कशा पद्धतीने वळत गेला आणि जीवनाला कशा पद्धतीने कलाटणी मिळत गेली हे 4 लोकांना माहिती पडावं म्हणून सदर सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. खरं तर पर्सनलमध्ये एक पर्सनल लाईफ असते आणि त्या पर्सनल लाईफमधल्या पर्सनल गोष्टी काढून तुमच्यासमोर शेअर करायला मी हे सागर मंथन घेऊन आले आहेत. आणि आय होप तुम्ही सर्वजण आवडीने हे ऐकत असाल. काही घटना सांगत असताना डोळ्यातनं पाणी थांबत नाही आणि कदाचित ते बघून तुम्हाला हसायलाही येत असेल आणि अनेक लोकांना मनाला टोचतही असेल आणि रडायलाही येत असेल. तर याच तुमच्या सर्वांच्या हसणाऱ्यांनाही प्रेम आणि रडणाऱ्यांनाही प्रेम आणि तुमच्या आपुलकीच्या जोरावर शिवलक्ष्मी भाग 50 पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आणि नक्कीच माझा जीवनप्रवास 50 भागात संपणारा नसला तरीसुद्धा मी तुमच्या सर्वांसाठी रोज 10 ते 15 मिनटं वेळ काढून माझ्या आयुष्याबद्दल बोलत राहणार आहे. आणि अजूनही मी वेगवेगळ्या विषयांवर बोलावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच मला कळवा. भाग जसे आपण माझा जीवनप्रवास सागर मंथनचे सुरू केले आहेत तसेच ते संपल्यानंतर आपण पुढे आणखी काही विषयांवरही अशाच कथाकथनाच्या गोष्टी सुरुवात करूया सांगायला. सो प्लीज तुमचे बोलणे, रिप्लाय, कमेंट करा. आणि तुम्हाला जर मला काही पर्सनल शेअर करायचं असेल किंवा मला काही गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही मला कॉल करून सांगू शकता. पण कॉल करण्याची वेळ फक्त 12 ते 5 वाजेपर्यंत आहे किंवा 6 वाजेपर्यंत. 12 ते 6 या 6 तासात तुम्ही मला कॉल करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत राहा. आणि रोज भेटत राहा मला सागर मंथन माझा जीवनप्रवासमध्ये. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असंच अबाधित राहू द्या. पुन्हा एकदा 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना शिवलक्ष्मी पायलनंदगिरीकडून खूप 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 शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हा सर्वांचं कल्याण करो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद देऊ. भेटूया उद्या भाग 15मध्ये. बाय.